अशा पद्धतीने गारा मिळालेल्या आहेत. नवीन दिवसाची नवीन सुरुवात, नवीन उत्साहात नवीन ब्लॉग. नमस्कार मंडळी, मी श्रद्धा आणि तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आमच्या लाईफ मध्ये, अर्थात लाईफ स्टाईल ऑफ वंजारी सिस्टर्स मध्ये. तर मंडळी, आज तारीख आहे 15 एप्रिल आणि आम्ही आहोत आत्याकडे. प्रिया वहिनी आणि आप्पासुद्धा काल रात्री आले होते आणि अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनीच काल आत्याकडे छान मुक्काम केला आणि आज सकाळी सकाळीच आम्ही फ्रेश होऊन निघालोय देवदर्शनासाठी. आमची ही एक प्रकारची मिनी ट्रिपच असणार आहे, त्यासाठी आम्ही विंगर गाडी बुक केलेली आहे की जी सगळ्यांनाच व्यवस्थितपणे पुरेल. कारण आम्ही सगळेच चाललो आहे, म्हणजे आमची फॅमिली, आत्या, मामा, त्याचबरोबर आप्पा, दादा, प्रिया वहिनी, अर्चना वहिनी, असे सगळेच आम्ही निघालो आहे. त्यासाठी सगळ्यांना पुरेल अशी सुटसुटीत गाडी आम्ही आज बुक केलेली आहे आणि इथे गाडीची पूजा करत आहेत सगळेजण. कारण सगळ्यांनाच माहिती आहे, ज्यावेळी आपण एखाद्या चांगल्या कामासाठी बाहेर पडतो किंवा फॅमिली ट्रिप असते किंवा टूर असते कुठल्याही प्रकारची, त्यावेळी ज्या गाडीने आपण प्रवास करणार आहोत त्या गाडीची पूजा केली जाते. गाडीपुढे नारळ फोडला जातो, त्याचबरोबर लिंबू वगैरे या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, पण हे सुद्धा बऱ्याच ठिकाणी केलं जातं. कारण एक मनामध्ये श्रद्धा असते, भावना असते की जे काही आपण प्लॅनिंग केलेलं आहे दिवसभराचं ते पूर्णपणे व्यवस्थित पार पडावं किंवा जो प्रवास आहे तो छानपैकी सफळतेने पूर्ण व्हावा, कुठलाही विघ्न येऊ नये, कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी सुरुवातीला देवाचं स्मरण केलं जातं आणि अशा पद्धतीने नारळ वगैरे फोडून प्रवासाची सुरुवात केली जाते. मोर्या, चला इकडे बघा सगळ्यांनी कोण कोण आहे कळवतात आम्हाला. आप्पा, पप्पा, दादा, श्रुती, मामा पुढे बसलेत काय? इकडे वहिनी आहे, इकडे ह्या वहिनी, इकडे आई, आत्या आणि मी. चला तर मंडळी, अतिशय फ्रेश अशी सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आलोय जानाई मळाईचं दर्शन घ्यायला. साताऱ्यामध्येच आमची कुलदेवी आहे जानाई मळाई. सो तिच्या देवदर्शनाचा ब्लॉग मी सेपरेट टाकलेला आहे आपल्या चॅनलवर, जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच बघू शकता. पण आता आम्ही देवदर्शन करणारच आहोत, तर सगळ्यात पहिल्यांदा आलोय आमच्या कुलदेवीचं दर्शन घ्यायला. तर चला आता इथलं दर्शन घेऊयात आणि त्याच्यानंतर पुढे निघूयात. इकडे आत्या आमची इन्स्ट्रक्टर झालेली आहे. तर मंडळी, आम्हाला जास्त वेळ नाहीये, पुढे भरपूर ग्रँड देवदर्शन आपल्याला करायचंय. त्याच्यासाठी इथे गड चढून जाण्याची गरज नाहीये, ज्यांना जमत नाही गड वगैरे चढायला ते इथं सुद्धा देवीचं दर्शन घेऊ शकतात. सो आम्ही इथे सगळी ओटी वगैरे जे काही आणलेलं आहे ते अर्पण करतोय आणि इकडे बघू शकता पायऱ्या वगैरे. तुम्ही लोक सकाळपासूनच गड चढायला सुरुवात करतात. अतिशय मस्त आणि प्रसन्न असं वातावरण आहे. ट्रेकिंगसाठी बाय द वे हा खूपच भन्नाट स्पॉट आहे. इकडे मामा आता पळत पळत आलेले आहेत. कुठे राहिला होतात तुम्ही? खाली. सो बघू शकता आता इथे आम्ही दर्शन घेणार आहे आणि लगेचच पुढच्या स्पॉटला निघणार आहोत. तर आमची गँग आलेली आहे आणि झालंय आता दर्शन सगळ्यांचं, ठीक आहे. सो चला निघूयात पुढे आता. तर मंडळी, आता आम्ही आलोय पाटणमध्ये येराड या गावामध्ये. येडोबा मंदिर हे आमचं दुसरं कुलदैवत आहे. सो तिथे आलो आम्ही दर्शन घेण्यासाठी विथ होल फॅमिली अगेन. इकडे बघू शकता दादा आमचे फोटो काढतोय आणि हे अशा पद्धतीने मंदिर आहे. ऍक्च्युली ही इकडची दुसरी साईड आहे,
मुख्य बाजू पुढे आहे, आपण तिथून एंटर करूया. चला. मंडळी, अशा प्रकारे इथलं दर्शन झालेलं आहे आणि खूप सकाळची वेळ होती आणि जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे खूप मस्त प्रसन्न असं दर्शन घेता आलं. आणि मेन म्हणजे इथं ज्यावेळी यात्रा असते त्यावेळी प्रचंड गर्दी असते, अक्षरशः लाईनमध्ये खूप वेळ उभं राहावं लागतं. पण अशावेळी जर तुम्ही आलात ज्यावेळी यात्रा वगैरे नसेल आणि सकाळची वेळ असेल तर तुम्हाला छान दर्शन मिळू शकतं. सो येस, इथलं दर्शन झालेलं आहे. आता बघूयात आपलं पुढचं लोकेशन काय असेल. बाबा प्रसन्न, हे कोण असतं तो पप्पा? येडोबांचे सख्खे भाऊ. ओके, तर चला इथे पण आपण दर्शन घेऊया. तर हा नाईकबा म्हणजे आत्त्याचा कुलदैवत आहे का, म्हणजे आमच्या कुलदैवतांचे सख्खे भाऊ, म्हणजे आमच्या आत्त्याचे कुलदैवत बर का. पण ह्याच मेन मंदिर ढेबेवाडीत बनपुरी येते आहे. ओके, मग इथं काय असं प्रती प्रती मूर्ती वगैरे असं त्यांचा भाऊ राहिलाय म्हणजे इथं शेजारी भाऊ राहायला आलाय. येडोबांचे भाऊ आहेत म्हणून ते इथं शेजारी राहिलेत. मेन मंदिर दुसरीकडच आहे. बर, फुटतय का? नाही फुटत. आता सध्या आम्हाला एक फॅमिली रील शूट करायचं आहे इंस्टाग्रामवर, त्यासाठी लोकेशन शोधतोय आम्ही आणि ते लोकेशन आम्हाला मिळत नाहीये आता सध्या. तर बघू शकता इकडे दादा खूप शोधतोय इकडे तिकडे, पण नक्की कुठे बनवायची रील ते समजत नाही आम्हाला. बघा मत बघा सगळ्यांची पाण्याच्या दिशेने छान होईल, पाणी खूप लांब आहे. पण इकडे इथून असं स्वतः तुम्हाला कळलं असेल की आम्हाला एक फॅमिली रील बनवायची असेल तर बापरे सगळ्यांची मत सगळ्यांचे विचार लक्षात घ्यावे लागतात. तर मंडळी प्रॅक्टिस झाली, रील्स बनवून झाले, छान लोकेशन पण आम्हाला मिळालं
आणि आता आपण निघालोय. चला पटकन जाऊयात. खाने नाश्ता छानच आहे इथला सगळ्यात. क्रिस्पी आहे, सॉफ्ट आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आम्ही पोटभर नाश्ता केला आणि त्यानंतर 2 ते 2.5 तास ट्रॅव्हलिंग करून आम्ही पोचलोय गोंदवलेमध्ये. ॲक्च्युली आम्ही हसवडमध्ये जायला निघालोय, कारण हसवडचं सिद्धनाथ हे सुद्धा आमचं कुलदैवत आहे. पण त्याच रूटमध्ये गोंदवलेसुद्धा येतं आणि गोंदवलेमधील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं समाधी मंदिर हे तर कोणाला माहीत नाही. हे मंदिरसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड प्रसिद्ध आहे. मला वाटतं संपूर्ण भारतातसुद्धा हे मंदिर प्रसिद्ध असेल, कारण याची ख्यातीच तेवढी मोठी आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने हा मठ आहे. तर या मठामध्ये भक्तांना राहण्यासाठी निवासस्थानसुद्धा आहे. त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक भक्ताला पुरेल इतका महाप्रसाद या ठिकाणी दररोज सकाळ संध्याकाळ बनवला जातो. आणि इथे प्रचंड गर्दीमध्ये सगळे भाविक दररोज येतात, दर्शन घेतात, महाप्रसादाचा आस्वाद घेतात. आणि सध्या एप्रिल मे म्हणजे सुट्टीचे दिवस चालू आहेत, त्यामुळे तर या ठिकाणी प्रचंड गर्दी आम्हाला बघायला मिळाली. त्यांचं लक्षच नाही आहे. जावा जावा, येतोय आम्ही. गॉड, ओके. तर इथून आम्हाला आज जायचंय. तर बघा मंडळी, अशा प्रकारे हे महाप्रसादाचं ताट आम्हा सगळ्यांना मिळालंय आणि अतिशय स्वादिष्ट, चविष्ट, सात्विक आणि तृप्त करणारं हे जेवण आहे. आणि हे मिळवण्यासाठी मात्र तुम्हाला प्रचंड शिस्तीने इथपर्यंत यावं लागतं. तुम्ही मगाशी बघितलंच की किती भली मोठी रांग होती त्यासाठी. तर आम्ही सगळे अशा पद्धतीने व्यवस्थित रांगेतून इथपर्यंत आलो, जेवण केलं आणि त्यानंतर हे अशा पद्धतीने ताट, वाटी, खरकटं, भांडी वगैरे हे सगळं स्वतःचं स्वतः आपल्याला नीट सेपरेट करावं लागतं. शिस्त म्हणजे क्या बात आहे, इथली शिस्तच वेगळी. तर मंडळी, आता दुपारचे 2:30 वाजलेत आणि इतकं ऊन आहे की काय बोलायलाच नको. अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. पण आजचं टार्गेट होतं की सगळ्या कुलदैवतांचं दर्शन घ्यायचंच, त्यामुळे आम्ही शेवटचं दर्शन आता करायला आलोय. ते म्हणजे हसवडचा सिद्धनाथ, ऑफकोर्स. कारण तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल हसवडचा सिद्धनाथ हे जे मंदिर आहे ते आतमधून कसं आहे, किंवा पूर्ण दर्शन मी एका सेपरेट ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. पण आत्ता मी एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला हे सगळं दाखवते, कारण पुन्हा तेच रिपीट दाखवणं मला तितकंसं असं इंटरेस्टिंग वाटत नाही आहे. तर चला, आता मी मंदिरामध्ये चाललो आहे. सो तुम्ही पण चला आमच्यासोबत. आई, आता तू पुढे जा, तुला माहिती आहे ना बऱ्यापैकी सगळं. मंडळी, आम्ही मागच्या वेळी आलो होतो त्यावेळी सगळी माहिती करून घेतली होती आणि आता आम्ही आता यांना सांगतो. वाजव. Thank you.
रोडच या सगळ्या गारा बघायला मिळाल्या. गावाने कोणीतरी खावा की ये बार ग दगडासारख्या पडल्या मोठ्या मोठ्या गारा. अशा पद्धतीने गारा मिळालेल्या आहेत. तर मंडळी आम्ही अशा प्रकारे घरी पोहोचलो सुद्धा. आम्ही आता आत्तेच्या घरामध्ये आहोत, पण आम्हाला अर्जंट आजच वाईला निघायचंय कारण उद्या यात्रा आहे. त्यामुळे मम्मी आणि पप्पा दोघे सुद्धा पुढे गेलेत कारण त्यांना अर्जंट पोहोचायचं होतं लगेचच. आणि आम्ही सुद्धा रेडी झालोय परत एकदा. फ्रेश नाही झालेली मी कारण पुन्हा ट्रॅव्हलिंगच करायचंय गाडीवरती, टू व्हीलरवरती. त्यामुळे असंच स्कार्फ वगैरे बांधलेला आहे आणि आता आम्ही लगेचच वाईला जायला निघतोय. सो जर शक्य झालं तर मी वाईमधलं शूटिंग पण घेईन आणि जर नाही झालं तर ब्लॉग इथेच थांबेल. सो बघूयात आता कसं होतंय. सगळे रेडी झालेले आहेत. आम्ही सगळ्याच्या सगळे आता डायरेक्टली वाईला निघणार आहोत, अगदी आत्या मामा सुद्धा. सो चला मंडळी भेटूयात थोड्या वेळात. तर चला मंडळी आता आम्ही निघालोय वाईला, तर आपण डायरेक्ट वाई मध्येच भेटूयात. बाय बाय आत्या, या लवकर तुम्ही पण. चलो तर मंडळी अशा प्रकारे आम्ही सगळ्याच्या सगळे वाईमध्ये पोचलो सुद्धा. पण एवढं फिरल्यानंतर, वाईमध्ये आल्यानंतर स्वयंपाक करण्याची कोणालाच इच्छा नव्हती, त्यामुळे आम्ही थेट हॉटेलमध्ये आलोय. आता इथे मस्तपैकी जेवण करणार आहे आणि लगेचच घरी जाऊन झोपणार आहे कारण उद्या यात्रा आहे मंडळी. यात्रेची प्रचंड तयारी करायची आहे. आणि हो, यात्रेचा पुढचा व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा पुढचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. बाय बाय, टेक केअर.